व्हेल माशीच्या पिल्लाला समुद्रात सोडण्यासाठी रेस्क्यू टीमचे शर्थीचे प्रयत्न सुरू. कोकणातील गणपतीपुळे समुद्रकिनारी काल व्हेल माशाचे पिल्लू आढळले होते. 30 तासांहून अधिक वेळ उलटून गेलेला आहे, पण पिल्लू अद्यापही गणपतीपुळे समुद्रकिनारीच आहे. दरम्यान या माशाला वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. कालपासून पर्यटक, स्थानिक नागरिक, एक्सपर्ट, MTDC अधिकारी, वनविभागाचे अधिकारी आणि जीवरक्षक यांच्या मदतीने या माशाला समुद्रामध्ये खेचण्याचा प्रयत्न केला जात आहे. 20 फुटांहून अधिक लांब आणि 5 ते 6 टन इतके या माशाचे वजन आहे. दरम्यान ओहोटी असल्यामुळे सध्या रेस्क्यू ऑपरेशनला अडथळे येत आहेत. सो काल मॉर्निंगला आम्ही बोट क्लबच्या इथून पाहिलं किनाऱ्यावरती आम्हाला एक ब्ल्यू व्हेल लागला आहे. तर त्याच्यानंतर मग आम्ही सगळ्या डिपार्टमेंट्सला फोन केले, आपले RFO, त्याच्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला, आणि इव्हेंच्युअली आम्ही त्यांना सगळं सांगितलं सिच्युएशन कशी होती काय होती. तोपर्यंत आम्ही बोट क्लबचे स्टाफ, MTDC आणि ऑफकोर्स गणपतीपुळे आणि MTDC रिसॉर्ट्स, जसं काय काय आमच्याकडे इक्विपमेंट्स होते, जसं सन एक्सपोजर्स हे नको होतं का, मग त्याच्यावरती आम्ही चादरी घातले. नंतर काही पर्यटन आमच्यासोबत हेल्पिंग हँड्स म्हणून ते पाणी टाकले बकेटने घेऊन. सो ही सगळी प्रोसिजर होताना मग सगळे मग आले सगळे रेस्क्यू टीम वगैरे. नंतर मग जी प्रॉब्लेम सॉल्विंग्स होते ते सगळ्यांनी आम्ही एक टीम वर्कनी केलं आणि बऱ्याच आम्हाला रिझल्ट्स भेटले. नंतर संध्याकाळी जशी हायटाईड होती, तर हायटाईडमध्ये ते पुन्हा गेले, वेल पुन्हा गेली, आणि नंतर मग जे आम्ही मॉर्निंगला येऊन बघितलं तर पुन्हा ती किनाऱ्याला लागून आली. सो आता रेस्क्यू टीम आलेली आहे. आमचे MTDC मरीन बायोलॉजिस्ट विवान राणे ह्यांनी बोलवलेलं त्यांना, आणि आता मग त्यांनी जी ट्रीटमेंट हवी होती, डिहायड्रेशन झालेली बॉडी आणि नंतर बाकीचे जे सिरिंजेस देऊन सगळं हे होऊनसुद्धा मग आता आम्ही वाट बघत आहोत बोटची येण्याची, जेणेकरून आपण त्याला बेल्टनी बांधून आणि मग डी करून त्याला सोडू आपण डीप पोशनमध्ये. काल साधारण 24 उलटून गेले म्हणजे अंदाजे. कालपासून आत्तापर्यंत कशा प्रकारचे प्रयत्न केले गेले, किती यश आले, आत्ता सध्या काय केलं जाणार आहे? ॲक्च्युली काल सकाळी इथे MTDC रिसॉर्ट आहे आणि तिथल्या काही लोकांनी, जसे विवान आहेत किंवा विशाल आहेत जे स्कुबा इन्स्ट्रक्टर आहेत, मरीन बायोलॉजिस्ट आहे, आणि त्यांचे काही पर्यटक आहेत, या लोकांनी सकाळी पहिल्यांदा पाहिलं आणि त्यानंतर फॉरेस्ट डिपार्टमेंटला इन्फॉर्म केलं. फॉरेस्ट डिपार्टमेंटचे आमचे स्टाफ जागेवर आला आणि आपण रेस्क्यू स्टार्ट केलं होतं. स्टार्टिंगला म्हणजे कालच्या पूर्ण दिवसभरामध्ये, मॉर्निंग टू इवन रात्री 8 वाजेपर्यंत, 8-8:30 जेव्हा हायटाईट होऊन गेली होती, नॉर्मली आम्ही 2 ते 3 वेळा आम्ही ट्राय केलं त्याला समुद्रात नेण्यासाठी. त्यासाठी आपण JCB बोलवले होते, 2 JCB बोलवून आपण त्यातनं ड्रॅग करायचा प्रयत्न केला, खड्ड्यातनं त्याला बाहेर काढलं, बट स्टील तो जातो पाण्यात आणि परत बाहेर येतो आहे. आता हे तिसऱ्यांदा झालं आहे, रात्री आम्ही सोडल्यानंतर हायटाईडला परत तो आता समुद्राच्या किनाऱ्यावर आला. आणि आता मॉर्निंगला आपण पुण्यातनं रेस्क्यू टीम बोलावली होती, इवन व्हेटरनरी डॉक्टर बोलावले होते, जे एक्सपर्ट आहेत, ओपिनियन त्यांचा घेऊन त्याला मेडिसिन्स दिलेले आहेत, योग्य ट्रीटमेंट केलेली आहे. ॲक्च्युली त्याला इंजुरी बाहेरनं काही दिसत नाही आहे, फुल ओके बॉडी आहे, बट इंटरनल असू शकतं मे बी. सो डॉक्टरांनी त्याप्रमाणे त्याला ट्रीट केलेलं आहे. आता ह्याच्या पुढे आपण प्लॅनिंग काय असेल त्यांना पुन्हा एकदा सांगू? एक्झॅक्टली, आता सगळ्यांचं ओपिनियन घेऊन आम्ही त्याला डीप सीमध्ये ड्रॅग करण्याचा प्रयत्न करतो आहे, जेणेकरून त्याला पुरेसं पाणी मिळावं, समुद्र मिळावा, जेणेकरून तो आपणहूनच पुढे जाईल. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी.